नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंधरा ऑक्टोबरपासून पॅन कार्डवर नवीन नियम लागू होणार सरकारने घेतला मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या पंधरा पासून पॅन कार्डवर नवीन नियम कशा पद्धतीने लागू होणार आहेत व सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पंधरा ऑक्टोबरपासून पॅन कार्डवर नवीन नियम लागू होणार सरकारने घेतला मोठा निर्णय बघा पॅन कार्ड न्यू रूल्स काय आहे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्डप्रमाणे पॅन कार्ड देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे याचा वापर ओळखपत्र फोटो प्रूफ म्हणून किंवा किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून होतो बघा पॅन कार्ड या शब्दाचा अर्थ होतो परमनंट अकाउंट नंबर हे अतिशय महत्वाचे कार्ड आहे ज्या नागरिकांकडे ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे पॅन कार्डच्या नियमामध्ये सरकारने काही नवीन बदल केले आहेत हे नवीन बदल तुमच्यासाठी जाणून घेणे हे अतिशय महत्वाचे आहे बघा पॅन कार्डवरील हे नवीन नियम पंधरा ऑक्टोबरपासून लागू केले जाणार आहेत यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे परंतु परंतु आता पॅन कार्डच्या नवीन नियमानुसार पॅन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण कारण याबाबत आता नवीन नियम लागू होणार आहेत बघा तुमचे पॅन कार्ड देखील अजून आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण कारण पंधरा तारखेपासून पॅन कार्डला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असणार आहे ज्या नागरिकांनी पॅन कार्ड काढताना त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दिले आहे अशा व्यक्तींचे नवीन पॅन कार्ड अगोदरच आधार कार्डशी लिंक होऊन येणार आहे बघा त्यामुळे अशा पॅन कार्डधारकांना आपले पॅन कार्ड आधार कार्डच लिंक करणे गरजेचे नाही केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाची बातमी दिली आहे त्यामुळे आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची गरज भासणार नाही तुमच्या दैनंदिन जीवनात पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे बँकिंग क्षेत्रात तुम्हाला कुठल्याही कामासाठी पॅन कार्ड आवश्यक असते बघा एकूणच बँकिंग क्षेत्रामध्ये तर या का या एकूणच पॅन कार्डचं अतिशय महत्त्व तुम्हाला भासणार आहे बघा आजकाल सगळीकडे डिजिटल पद्धतीने कामे होत आहेत आणि या सगळ्या कामासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे खूप आवश्यक पान हे खूप आवश्यक आहे पॅन कार्डच्या या नियमित बदल होत असतात आणि या नियमित बदलासाठी काही दिवसांपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकमेकांना सिलिंग असणे आवश्यक आहे हा जो नियम आहे हा नियम सरकारने काढला होता पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स एकोणीसशे एकसष्ट नुसार ते दिले जाते त्यावर दिलेला दहा अंकी डिजिटल अल्फा न्यू रिमिक्स कोड हा अतिशय युनिक असतो पॅन कार्ड हे सर्व नागरिक काढू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी अपडेट आहे पॅन कार्ड धारकांसाठी व पॅन कार्ड संबंधी एकूणच येत्या पंधरा ऑक्टोबर पासून पॅन कार्डवर हे नवीन नियम लागू होणार आहेत सरकारने हा घेतलेला मोठा निर्णय काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद